शिवसेना गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने घोणसरी मैदान चिपळूण येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तमाम शिवसैनिक, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याला पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी भाषण करताना रामदासजी कदम यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. मोदी आणि भाजपच्या 50 पिढ्या खाली आल्या तरी शिवसेनेला संपू शकत नाही. भाजपला पुढील निवडणुकीत कोकणातून उडवून फेकू. दारूच्या भट्ट्या चालवणाऱ्यांनी आणि तिकीट ब्लॅक करणाऱ्यांनी आम्हाला शिकू नये. भुजबळ बाळासाहेबांना अटक करायला निघाले होते, आता कुठे आहेत? रिफायनरी होऊ देणार नाही, नाही म्हणजे नाहीच. आता पुन्हा पुन्हा येथे येणार. गुहागर दापोलीसह येथील लोकसभा जागा ही बहुमताने जिंकणार. भाजप हाच आमचा एक नंबर शत्रू आहे. लहान भावाप्रमाणे वागवलं आणि त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. आता युती नाही, आम्ही सर्व एकत्र आलोय आणि ये अंदर की बात है, भास्कर भी हमारे साथ है. गीते आणि माझ्यामध्ये भांडण लावणारे आमचेच होते, आता कोपऱ्यात गेले, जाण्याच्या मार्गावर आहेत, त्यांचा विषय संपलाय. रामदासभाई कदम यांनी भास्कर जाधव आपल्या बरोबर आहेत असे वक्तव्य करून राजकारणात एक मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांना प्रश्न पडलाय. त्याचप्रमाणे मी स्वतः नाणार प्रकल्पाला विरोध करतोय आणि जर हा प्रकल्प झालाच तर मी रस्त्यावर उतरेन, असं वक्तव्य रामदासजी कदम यांनी या मेळाव्याला भाषण करतेवेळी केलंय. मनोहर जोशी साहेबांना मुख्यमंत्री केलं, हा बाडगा दारूच्या भट्ट्या काढायचा, त्या चेंबूरच्या टॉकीज वरती धोके पास ब्लॅक तिकीट विसरला होता. अगं त्याला घेतला, शिवसेना केला, सहकारप्रमुख केला, नगरसेवक केला, बेस्टचा चेअरमन केला, मंत्री केला, मुख्यमंत्री केला, गेला. कधी कधी थोडीशी होतंय ना, समजून घ्या, काढून टाका, गेला गेला. आता बंबल साहेब ओ किती पक्ष किती झाली मजा बघू. आता स्वाभिमान नाव काय, स्वाभिमान मायला स्वाभिमान स्वाभिमान की ऐसी की तैसी दिया है ना. इतका स्वाभिमान घाण ठेवणारा लाचार माणूस जे गुडघ्याच्या सालात जाईपर्यंत त्या मुख्यमंत्र्यांचे उमिटे शिजवणारा या जगातमध्ये असा लाचार हा एकटाच असू शकतो, दुसरा असा लाचार कोण मिळणार नाही. आणि वाईट एवढ्यासाठी वाटतं, चला तो कोकणातला. अहो गीते साहेब, कालपर्यंत मी भाषणामध्ये सांगायचो, कोकणी माणूस हा ज्याच्या घरामध्ये एक ग्लास पाणी पिणार त्या पाण्याची आठवण ठेवणार कोकणी माणूस. कोकणी माणूस ज्या झाडाच्या सावलीखाली बसणार त्या सावलीची आठवण ठेवणारा कोकणी माणूस, स्वाभिमानी कोकणी माणूस. या मला यांनी डाग लावून टाकला, कोकणाची पण वाट लावून टाकली, कोकणाची बदनामी करून टाकली. आता त्या दिल्लीमध्ये जाऊन तिथे कुठे कोकणात बसेल तेव्हा सला शेवटी कोकणात ना म्हणते, हा कोकणातला सला गद्दार, कोकणातली गद्दारी सला दिल्लीपर्यंत कशी पोहोचवली. नाना प्रकल्प शिवसेनेची दुर्दैवी भूमिका. अरे गदड्या, उद्धवजींनी सांगितलं की तिथल्या लोकांचा विरोध असेल तर मी जनतेसोबत. 70% नाना प्रकल्पाबाबतचे विरोधातले सगळे संमतीपत्र स्वतः देसाई साहेबांना सोबत घेऊन उद्धव साहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये दिलं. 70% लोकांचा विरोध असे आहे, 90% लोकांचा विरोध आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असं असेल तर होणार नाही. शिवसेनेची भूमिका स्पष्ट झाली की आमचा विरोध आहे म्हणून. सन्माननीय देसाई साहेबांनी विधान परिषदमध्ये जाहीरपणे सांगितलं आमचा शिवसेनेचा विरोध असताना नाना प्रकल्प भाजपकडून लादला गेला तर मंत्रीपदाचा त्या क्षणाला मी राजीनामा देऊन टाकेन, मंत्रीपद माझं फेकून टाकेन मुख्यमंत्रीच्या तोंडावरती. आणि बांधवानो, विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये ज्यावेळेला एखादा मंत्री स्टेटमेंट देतो जर ती झाली नाही तर त्याच्यावरती हक्काभंग होतो, लक्षात घ्या. इतक्या जबाबदारीवरून ज्यावेळेला उद्योगमंत्री स्वतः सांगतायत की शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही नाना प्रकल्प होऊ देणार नाही, घाट घातला मुख्यमंत्र्यांचा मी राजीनामा देईन. आणि हे येडं सांगा की पुन्हा रामदास कदमचे संयम सांगतो.
अहो मला सांगा ना, मी दोन पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिले, व्हॉट्सअपवरती सगळ्यांना पाठवलेत बघा दोन, आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी मी असं लिहिलंय की कोकणाचा विकास स्वातंत्र्यानंतर होऊ शकला नाही, झाला नाही, अनेक सत्ता आल्या शिवशाहीचा काळ सोडून, असं त्यात उल्लेख केलाय. आणि म्हणून हाही जी आम्हाला देणगी दिलेली आहे ती निसर्गाने देणगी दिलेली आहे, हे आमची झाडं आहेत, नद्या आहेत, हे डोंगर आहेत, ही देणगी कुठल्या शासनाने आम्हाला दिली नाही, कुठल्या सरकारच्या बापाने दिली नाही, ही आम्हाला स्वच्छ हवा जी दिलेली आहे ती निसर्गाने दिलेली आहे. आणि निसर्गाने दिलेली आम्हाला देणगी आमच्याकडून हिळवून घेण्याचा कोणाच्या बापाला अधिकार नाही. मी त्या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलंय हे मी होऊ देणार नाही प्रकल्प, मी स्वतः म्हटलं होऊ देणार नाही. आपण तसा प्रयत्न केला तर मी स्वतः रस्त्यावरती उतरेन असं स्पष्ट म्हटलंय. आणि म्हणून आज पुन्हा सांगतोय, मुख्यमंत्र्यांनी पडद्याच्या आत जाऊन या कोकणामध्ये नाना प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सगळे मंत्री राजीनामा देऊ आणि कोकणवासियांना घेऊन रस्त्यावरती होतो, पण नाना प्रकल्प होऊ देणार नाही. हो ही भूमिका आमची स्पष्ट आहे. कोकण लाईव्ह साठी निसार शेख चिपळूण.